शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। मनपा के आम सभा में स्टार बस कर्मचारियों का गुट आंदोलन करते दिखाई दिया। लॉकडाउन में 3 महीने स्टार बस में कार्यरत 3,000 कर्मचारियों को उनकी तनख्वाह नहीं मिलने पर इसी मांग को लेकर कर्मचारियों ने सुरेश भट्ट सभागृह के सामने आंदोलन किया। आज अपने शहर बस सेवेतील कामगारांच्या वतीने इथं आम्ही एक भीक मांगो आंदोलन सुरू केलेले आहे, कारण गेली 3 महिन्यापासून या आपले शहर बस सेवेतील सर्व कामगारांना, चालक, वाहक व इतर कामगार यांना कुठल्याही प्रकारचं पगार दिलेला नाही, त्यामुळे त्यांच्या परिवारावर त्यांच्यावर पूर्ण उपासमारीची वेळ आलेली आहे। जरी कोविड-19 पीरियड असला तरी कोविड-19 हे लोक तर फार उशिरा मरणार, पण पोटाच्या भुकेमुळे यांना लवकरच मरण्याची वेळ यांच्यावर आलेली आहे। काही लोकांना तर आत्महत्या केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, कारण गेले 3 महिन्यापासून यांच्या घरामध्ये कोणताही राशन नाही, अनाज नाही, काहीच नाही, घर भाडं अजून दिलेलं नाही। 3,000 लोक इथं स्टार बसमध्ये कार्यरत आहेत, याच्याबद्दल आम्ही मुंडे साहेबांना सुद्धा निवेदन दिलं, जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं, सगळ्यात लोकांना मुख्यमंत्र्यापर्यंत निवेदन दिलेलं आहे, परंतु अजूनही कोणीही या गोष्टीकडे जातीने लक्ष दिलेलं नाही। आमचा पाऊल हेच आहे की मुंडे साहेब ज्या पद्धतीने नागपूरची व्यवस्था सांभाळली आहे, खरोखरच त्यांनी फारच चांगल्या पद्धतीने नागपूरची व्यवस्था कोविड-19 सांभाळलेली आहे। आमचा उद्देश एवढाच आहे की त्यांनी सुद्धा या कामगारांकडे लक्ष द्यावं आणि यांना 3 महिन्याचा लॉकडाऊनचा पगार मिळवून द्यावा।